पासून 840 नॉटिकल माईलवर MOL कम्फर्ट या शिपचे दोन तुकडे झाले आहेत. अपघाताचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही आहे. या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे. या शिपमध्ये 12 रशियन आणि 14 फिलिपियन्स कामगार काम करत होते. त्यांना वाचवण्यात नेव्हीच्या जवानांना यश आले. हे जवान मालवाहू होतं. अपघात झाल्यानं या जहाजातून मोठ्या प्रमाणावर तेलगळती होत आहे, त्यामुळं किनारपट्टीला मोठ्या प्रमाणावर धोका असल्याचं बोललं जात आहे. MOL कम्फर्ट हे शिपचं नाव आहे आणि ही शिपमधून हलमधनं दोन तुकडे झालेले आहेत आणि या शिपवर एकूण 26 क्रू मेंबर होते आणि या सगळ्या क्रू मेंबरला वाचवण्यात आलं आहे. यामध्ये 12 रशियन आहेत आणि 14 फिलिपिनो आहेत. आणि ज्यावेळी हे कळलं तर त्यावेळी कोस्टगार्डने लगेच त्या ठिकाणी ज्या आसपास ज्या शिप होत्या इतर, तर त्यांना लगेच कळवलं आणि त्या शिप त्या ठिकाणी गेल्या.